आज लक्ष्मी पूजन आणि यानिमित्तानं मुहूर्ताचं ट्रेडिंग मुंबई शेअर बाजारात होणार आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजन हा शेअर बाजाराच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा मुहूर्त मानला जातो. व्यापारी वर्गासाठी तर हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस. लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त साधत विधिवत चोपडी पूजन व्यापारी करतात आणि आपल्या नवीन व्यवसायाची सुरुवातही करतात. याशिवाय शेअर बाजारात मुहूर्ताचं ट्रेडिंग आज संध्याकाळी होणार आहे. दीपावलीच्या प्रामुख्यानं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर ट्रेडिंग बंद असतं, मात्र लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताच्या वेळेला फक्त तासभरासाठी हे ट्रेडिंग केलं जातं. ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेऊन तासभर चोपडा पूजन केलं जातं. नवीन वही केली जाते, नोंदवही की ज्यामध्ये पुढच्या वर्षाचा सगळा आर्थिक ताळेबंद लिहिला जातो. देशातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये यंदाच्या दिवाळीत संध्याकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत मुहूर्ताचं ट्रेडिंग होणार आहे. प्री ओपन सत्र आज संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल, जे 6:08 संपेल आणि त्यानंतर सामान्य गुंतवणूकदारांसाठी संध्याकाळी 6:15 व्यवहार सुरू होतील. 7:15 हे व्यवहार सुरू राहतील. 1957 मुहूर्ताच्या ट्रेडिंगची ही परंपरा आहे. NSEमध्ये 1992 ही मुहूर्ताच्या ट्रेडिंगची परंपरा सुरू झाली.